वैद्यनाथ साखर कारखाना लिमिटेड पांगरे येथे 20व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आलाय. या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे म्हणाला, या कारखान्याविषयी गेल्या एक वर्षापासून अनेक लोकांनी खूप अपप्रचार केला गेला आहे. आशिया खंडातील उत्कृष्ट कारखाना म्हणून याला पारितोषिक मिळालेला आहे. या कारखान्यास सलग 3 वर्ष बंद करावा लागला होता, मात्र हा कारखाना चालू होण्यासाठी मला कर्ज मिळू नये म्हणून अनेक लोकांनी प्रयत्न केले, मात्र मी खूप प्रयत्न करून हा कारखाना मी या वर्षी सुरू केला आहे, असे या प्रसंगी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या. 450 लाख टन ऊस आहे, त्याचे योग्य गाळप करून चांगली रिकव्हरी करणे हा उद्देश आहे, असे कारखान्याचे चेअरमन पंकजा मुंडे म्हणाल्या. आता राजकारण करण्याचे दिवस संपले असून आता फक्त शेतकऱ्यांचा विकास करा, असे सुद्धा या प्रसंगी बोलताना म्हणाल्या. परळी नगरपालिकेच्या पद्धतीने चालते, त्या पद्धतीने हा कारखाना नटबोल्ट विकून खावे अशी ज्यांची अपेक्षा आहे त्यांच्या अपेक्षा आम्हाला पूर्ण करायच्या नाहीत, असेही नाव न घेता पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे. त्यापुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणाल्या की तुम्हाला तुमचा नेता मायक्रोस्कोपने शोधायचा की उंच आकाशात भरारी घेत तुम्हाला बघायचं आहे, असे त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची कानटोचणी सुद्धा या प्रसंगी केली आहे. बँका सरकार हे सुविधा देत असतात, हा तो शेतीवर आधारित उद्योग आहे, हा उद्योग काय कोणाच्या वैयक्तिक मालकीचा नाही, कोणाच्या घरामध्ये त्याचे पैसे जात नाही, त्यामुळे या उद्योगाला सुद्धा ताकद देण्याची जरूरत आहे. इथेनॉलचे भाव वाढत आहेत, परिस्थिती चांगली निर्माण होईल, शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, फक्त तुम्हा सर्वांना संयमाची आवश्यकता आहे. राजकारण करायचा दिवस निघून गेले, किंवा विधानसभा झाली आहे, सगळे निवडणुका झाल्या आहेत, आता कृपा करून जे राजकारण कारखान्याच्या परिसरात जे काम करतात, मी माझे डायरेक्टर आणि माझे कर्मचारी यांनी या सीझनमध्ये राजकारण करायची आवश्यकता नाही. कुठल्याही प्रकारची परिस्थिती अशी निर्माण करू नका की कारखान्यामध्ये त्रास होईल, कारण तुमच्या परिस्थिती, तुमच्या हट्ट, तुमच्या अडचणी हे तुम्ही विचार करता, कारखान्याच्या सगळ्यांचा मला विचार करावा लागतो. ज्या माणसाने इथे आम्हाला त्रास दिलाय त्याचाही उजगाळत होतो, ज्यांनी मला त्रास नाही दिलाय त्याचाही उजगाळत होतो. कुठल्याही प्रकारची दडपशाही आम्ही करत नाही. कारखान्याला 2 मिनिटं डोळे बंद करून विचार करा की माझ्या जर आयोजन कुणी चालायला आहे. प्रत्येक ऊसाच्या कणावर तुम्हाला आधी नगरपालिका चालेल ना करायची, तसं होईल. संजीव रॉय, स्टार महाराष्ट्र न्यूज, बीड.